हॅलो फ्रेंड्स, आय एम मुकुंदा माळी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 3.4 लेट्स मार्च या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। लेट्स मार्च इंग्लिश वर्कशॉप। क्वेश्चन नंबर 1, नेम द फॉलोइंग। ए, द पर्सन्स टू हुम कैलाश सत्यार्थी गिव्ज द हायेस्ट क्रेडिट ऑफ इज ऑनर। आन्सर, कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इकबाल मसी फ्रॉम पाकिस्तान। बी, द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीज फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा। आन्सर, गुरु नानक अँड महात्मा गांधी। सी, द डॉटर्स ऑफ कैलाश सत्यार्थी मेन्शन इन ही स्पीच। आन्सर, मलाला, कायनात, शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका अँड द होल वर्ल्ड। डी, द फॉरेन ॲक्टिव्हिस्ट ऑफ इक्वल राईट्स मेन्शन इन द स्पीच। आन्सर, नेल्सन मंडेला अँड मार्टिन ल्युथर किंग। क्वेश्चन नंबर 2, मेन्शन द सोशल इश्यूज हायलाइटेड बाय कैलाश सत्यार्थी इन ही स्पीच। 1, सोशल इश्यू इज गिवन फॉर यू। मित्रांनो, या प्रश्नामध्ये कैलाश सत्यार्थी यांनी आपल्या स्पीचमध्ये उल्लेख केलेले जे सामाजिक इश्यू आहेत, सामाजिक मुद्दे आहेत, त्याबद्दल आपल्याला लिहायचे आहे। एक मुद्दा आपल्याला दिलेला आहे, ए, चाइल्ड लेबर। बी, डिग्निटी ऑफ चिल्ड्रन। सी, चिल्ड्रन्स राईट टू एज्युकेशन। डी, सिक्युरिटी ऑफ चिल्ड्रन। ई, राईट्स ऑफ चिल्ड्रन। क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम ऑर चार्ट। द एम इन लाईफ ऑफ कैलाश सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो अप अँड डेव्हलप, टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, टू लाफ अँड क्राय, टू प्ले अँड लर्न, गो टू स्कूल, टू ड्रीम, टू एन्जॉय चाइल्डहूड। मित्रांनो, तुम्ही या आधीची व्हिडिओ पाहिली नसतील तर आय बटनला क्लिक करून तुम्ही आधीची व्हिडिओ पाहू शकतात, किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात। टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बेसिक इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकतात। क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द फॉलोइंग वेब चार्ट। अँड ॲपील ऑफ कैलाश सत्यार्थी, कैलाश सत्यार्थी यांनी केलेले आव्हानं या प्रश्नामध्ये आपल्याला लिहायचे आहेत। लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट, लेट अस डेमोक्रेटिज नॉलेज, लेट अस ग्लोबलाइज कम्पेशन, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस, लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग। क्वेश्चन नंबर 5, फाइंड आउट द डिस्क्राइबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग एनी 3 कॉम्बिनेशन्स। आन्सर्स आर गिवन डायरेक्टली। ए, सुप्रीम सॅक्रिफाईज। बी, स्माइलिंग फेसेस। सी, एक्स्ट्रीमिस्ट मिलेशिया। डी, बिगेस्ट चॅलेंज। ई, रॅपिड ग्लोबलायझेशन। एफ, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज। फर्स्ट सेंटेन्स, सुप्रीम सॅक्रिफाईज। द सॅक्रिफाईज ऑफ भगत सिंग, सुखदेव अँड राजगुरु वॉज अ सुप्रीम सॅक्रिफाईज। सेकंड सेंटेन्स, एक्स्ट्रीमिस्ट मिलेशिया। एक्स्ट्रीमिस्ट मिलेशिया इज अन ॲक्टिव्ह फोर्स फाउंड इन सुडान। थर्ड सेंटेन्स, रॅपिड ग्लोबलायझेशन। ड्यू टू रॅपिड ग्लोबलायझेशन वी हॅव बीन फेसिंग नंबर ऑफ प्रॉब्लेम्स। क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इन फ्रंट ऑफ द गिवन वर्ड। या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे। ए, डिव्हिनिटी। सेकंड, गॉडलीनेस। बी, एक्स्ट्रीमिस्ट। फर्स्ट, मिलिटंट। सी, कल्मिनेट। थर्ड, राइज टू अ पीक। क्वेश्चन नंबर 7, ए,
व्हाट विल यू डू इन द फॉलोइंग सिचुएशन्स खालील परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल ए इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट आन्सर आय विल टेल हिम टू अटेंड स्कूल आय विल टेल द रेस्टॉरंट मॅनेजर टू डिसमिस हिम फ्रॉम द जॉब टू कीप चाइल्ड लेबर इज इलिगल बी इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कंस्ट्रक्शन साइट आन्सर आय विल एक्सप्लेन टू हिम द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन अँड टेल हिम दॅट ही विल गेट अ बेटर जॉब अँड अर्न मोर मनी इफ ही इज एज्युकेटेड आय विल इन्करेज हिम टू गो टू स्कूल सी इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ ब्रिकवर्क साइट आन्सर आय विल टेल हिम दॅट द वर्क इज नॉट सुटेबल फॉर हिज डेलिकेट लिम्स विच मे गेट अफेक्टेड परमनंटली आय विल ॲडवाइज हिम टू जॉईन स्कूल डी इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड आन्सर आय विल टेल हिम दॅट अ बेगर कॅननॉट हॅव सेल्फ रिस्पेक्ट आय विल टेल हिम टू वर्क हार्ड अँड स्टडी रॅदर दॅन बेगिंग बी राईट एनी टू इफर्ट्स दॅट यू कॅन मेक अ इनरोल deprived children out of school children into a school one is given for you a I will persuade parents of such children to send them to school b I will find out where they live and the government school near their house c I will request the school headmaster to enroll them in the school d I will tell my parents to help them to procure necessary documents or complete formalities in the school e I will tell someone to arrange and sponsor snacks or meals for them in school question number 8 today it is a time for every child to have a right to education freedom food clothing shelter liberty protection safety security question number 9 make a list of indian nobel laureates answer a rabindranath tagore b cv raman c mother teresa d amartya sen e kailash satyarthi f हरगोविंद खुराना जी सुब्रमण्यम चंद्रशेखर एच व्यंकटरमन रामकृष्णन क्वेश्चन नंबर 10 मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवार्ड्स इन इंडिया सिव्हिलियन अवार्ड्स ए भारतरत्न बी पद्मविभूषण सी पद्मभूषण डी पद्मश्री हायस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स ए परमवीर चक्र बी महावीर चक्र सी वीर चक्र डी अशोक चक्र ई कीर्ती चक्र एफ शौर्य चक्र क्वेश्चन नंबर 11 मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेजेस ए इन द परस्यूट ऑफ आन्सर He went to America in pursuit of his ambition. B. To be afraid of. Answer. Children are afraid of the dark. C. To give up. Answer. One must never give up efforts if one wants to achieve success. Question number 12. Write minimum 5 hidden words of more than 4 letters from intergovernmental. Answer A. Govern B. Government C. Mental D. Otter E. Target Question number 13 Imagine your school invites Malala to preside over celebration of Children's Day Draft a welcome speech for the Nobel young girl Gather her biodata from the internet
बालदिन साजरा करण्यासाठी मलालाला तुमच्या शाळेत अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले आहे अशी कल्पना करून त्या बाणेदार तरुण मुलीचे स्वागत करणारे भाषण तयार करून इंटरनेटवरून तिची वैयक्तिक माहिती आपल्याला या प्रश्नामध्ये जमा करायची आहे. आन्सर: डिअर फ्रेंड्स, वी आर मोस्ट फॉर्च्युनेट टू हॅव अमॉंग अस द यंगेस्ट नोबेल पीस प्राईज विनर इन द वर्ल्ड मलाला. मलाला हॅज मेड हिस्ट्री. मलालाज नेम इज नोन टू एव्हरी वन ऑल ओवर द वर्ल्ड ॲट द एज ऑफ 17. शी स्टँड्स ॲज अन इप्टम ऑफ करेज, ॲज अन आयडियल टू फॉलो फॉर ऑल चिल्ड्रन लाईक अस. वी हू आर फॉर्च्युनेट टू गेट द सपोर्ट ऑफ अवर गव्हर्नमेंट अँड अवर पेरेंट्स अँड टीचर्स फॉर अचीविंग एज्युकेशन. वी विल फाइंड इट डिफिकल्ट टू अंडरस्टँड मलाला हू वॉज शूट बिकॉज शी ॲडवोकेटेड द एज्युकेशन ऑफ गर्ल्स. वी कॅन इमॅजिन दॅट इट मस्ट हॅव बीन अ व्हेरी ट्राईंग पिरियड फॉर हर. वी मस्ट थँक गॉड दॅट शी सर्वाइव्ड द बुलेट अटॅक अँड इज हिअर विथ अस टुडे टू इन्स्पायर अस, टू हेल्प अस बिल्ड करेज अँड टू सर्वाइव ॲज अन एक्झाम्पल ऑफ गुडनेस अँड कम्पॅशन. टेक्नॉलॉजी हॅज गिवन मेनी कम्फर्ट्स टू द वर्ल्ड टुडे, बट इट हॅज फेल्ड इन गिविंग पीस. हू कुड बी अ बेटर गेस्ट ऑन दिस ओकेजन ऑफ चिल्ड्रन्स डे दॅन द नोबेल प्राईज विनर फॉर पीस. आय हार्टली वेलकम यू मलाला ॲज आय टेक द लिबर्टी टू ॲड्रेस यू सो. यू हू आर लाईक टू एल्डर सिस्टर टू ऑल ऑफ अस. वेलकम टू अवर स्कूल अँड थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग अवर इन्व्हिटेशन. थँक्यू सो मच. क्वेश्चन नंबर 14. यूज द सेम वर्ड्स ॲज अ नाऊन अँड अ वर्ब टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. पुढील शब्दांचा वाक्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. नाऊन व वर्ब असे दोघे प्रकारे आपल्याला त्यांचे वाक्य बनवायचे आहेत. फर्स्ट वर्ड मार्च, नाऊन. हर बर्थडे फॉल्स इन द मंथ ऑफ मार्च. वर्ब: ही मार्च अप टू द स्टेज बोल्डली. सेकंड वर्ड ऑनर, नाऊन. शी फेल्ट ग्रेट ऑनर टुवर्ड्स हर टीचर. वर्ब: ही वॉज ऑनर्ड विथ द मोस्ट प्रिस्टिजियस प्राईज. थर्ड वर्ड क्रेडिट, नाऊन. रीता गॉट ड्यू टू क्रेडिट फॉर हर हार्ड वर्क फ्रॉम हर टीचर्स. वर्ब: अ लार्ज अमाउंट ऑफ मनी वॉज क्रेडिटेड टू हर बँक अकाउंट सडनली. फोर्थ वर्ड स्टिच, नाऊन. पुट वन स्टिच इन टाईम अँड इट विल सेव 9. वर्ब: शी स्टिच अ न्यू ड्रेस फॉर द पार्टी. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.